मला वाटतं की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जळगाव जिल्हा हा भारतीय जनता पार्टीचा गेल्या 30 ते 35 वर्षापासून गड राहिलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीचं निर्विवादपणे जळगाव जिल्ह्यामध्ये वर्चस्व आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा आम्ही युतीमध्ये महायुतीमध्ये सहकारी पक्षामध्ये लढतो त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं सहकार्य घेतल्याशिवाय कोणालाही इथे निवडणूक जिंकता येत नाही. महायुती म्हणून आम्ही ज्यावेळेस समोर जाऊ त्या संदर्भामध्ये निश्चितच आमचं राज्याचं शीर्ष नेतृत्व देशाचं शीर्ष नेतृत्व त्या संदर्भामध्ये जे काही निर्णय करेल त्या संदर्भामध्ये त्या निर्णयाला अनुषंगून भारतीय जनता पार्टी या जिल्ह्यामध्ये काम करेल. मला वाटतं प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते, प्रत्येक निवडणूक ही वेगळ्या मुद्द्यावर लढली जाते. त्यामुळं कुठलाही गेल्या निवडणुकीचा संदर्भ घेत आपण पुढील त्याच्यामध्ये भाकीत करणं योग्य होणार नाही. परंतु निश्चित स्वरूपामध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये महायुती म्हणून आम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत आणि जर काही आपापसात मतभेद असतील आपसामधले मतभेद मिटवण्यासाठी योग्य त्या प्रकारे त्याची दखल घेऊ आणि ते मतभेद मिटवून येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाऊ. परंतु निश्चितच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची सुद्धा अतिशय तीव्र मागणी आहे की काही मतदारसंघामध्ये हे बदल झाले पाहिजे. जिथं आमचं जागा जास्त संख्या जास्त आहे, संघटना मजबूत आहे आणि तिथं निवडून येण्याची भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची मोठ्या प्रमाणात शक्यता आहे. असे मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला मिळाले पाहिजेत या संदर्भामध्ये सुद्धा या बैठकीत चर्चा झाली आणि म्हणून या बैठकीत चर्चा झाली. अनेक बैठका होणार आहेत, कोर कमिटीच्या बैठका होणार आहेत, राज्याच्या बैठका होणार आहेत. त्या संदर्भामध्ये सगळ्याच पक्षाचे महायुतीमधील घटक पक्षाचे सर्वेचे रिपोर्ट येणार आहेत. त्यामुळं त्या अनुषंगाने गांभीर्यपूर्वक विचार करून ज्याचं प्राबल्य ज्याची ताकद जास्त आहे त्या पक्षाला तिकीट मिळालं पाहिजे ही कार्यकर्त्याची अतिशय प्रामाणिकपणे भावना आहे. त्याच्या अनुषंगाने देखील भारतीय जनता पार्टी ही शीर्ष नेतृत्व विचार करेल. मला वाटतं की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जळगाव जिल्हा हा भारतीय जनता पार्टीचा गेल्या 30 ते 35 वर्षापासून गड राहिलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीचं निर्विवादपणे जळगाव जिल्ह्यामध्ये वर्चस्व आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा आम्ही युतीमध्ये महायुतीमध्ये सहकारी पक्षामध्ये लढतो त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं सहकार्य घेतल्याशिवाय कोणालाही इथे निवडणूक जिंकता येत नाही. महायुती म्हणून आम्ही ज्यावेळेस समोर जाऊ त्या संदर्भामध्ये निश्चितच आमचं राज्याचं शीर्ष नेतृत्व देशाचं शीर्ष नेतृत्व त्या संदर्भामध्ये जे काही निर्णय करेल त्या संदर्भामध्ये त्या निर्णयाला अनुषंगून भारतीय जनता पार्टी या जिल्ह्यामध्ये काम करेल. मला वाटतं प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते, प्रत्येक निवडणूक ही वेगळ्या मुद्द्यावर लढली जाते. त्यामुळं कुठलाही गेल्या निवडणुकीचा संदर्भ घेत आपण पुढील त्याच्यामध्ये भाकीत करणं योग्य होणार नाही. परंतु निश्चित स्वरूपामध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये महायुती म्हणून आम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत आणि जर काही आपापसात मतभेद असतील आपसामधले मतभेद मिटवण्यासाठी योग्य त्या प्रकारे त्याची दखल घेऊ आणि ते मतभेद मिटवून येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाऊ. परंतु निश्चितच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची सुद्धा अतिशय तीव्र मागणी आहे की काही मतदारसंघामध्ये हे बदल झाले पाहिजे. जिथं आमचं जागा जास्त संख्या जास्त आहे, संघटना मजबूत आहे आणि तिथं निवडून येण्याची भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची मोठ्या प्रमाणात शक्यता आहे. असे मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला मिळाले पाहिजेत या संदर्भामध्ये सुद्धा या बैठकीत चर्चा झाली आणि म्हणून या बैठकीत चर्चा झाली. अनेक बैठका होणार आहेत, कोर कमिटीच्या बैठका होणार आहेत, राज्याच्या बैठका होणार आहेत. त्या संदर्भामध्ये सगळ्याच पक्षाचे महायुतीमधील घटक पक्षाचे सर्वेचे रिपोर्ट येणार आहेत. त्यामुळं त्या अनुषंगाने गांभीर्यपूर्वक विचार करून ज्याचं प्राबल्य ज्याची ताकद जास्त आहे त्या पक्षाला तिकीट मिळालं पाहिजे ही कार्यकर्त्यांची अतिशय प्रामाणिकपणे भावना आहे. त्याच्या अनुषंगाने देखील भारतीय जनता पार्टी ही शीर्ष नेतृत्व विचार करेल. गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या. गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा.